विराटच्या हातामध्ये चेंडू, स्ट्राइक हँडकडे फलंदाज महेश। पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट चेंडू मध्ये संपर्क नाही आहे, डॉट। विनोद चा उल्लेख केला, एक रेग्युलर कसलेला गोलंदाज या टीम साठी, खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन ऍज अ बॉलर मध्ये खूप चांगलं करत असतोय। टाइम झाला होता, बॅटच्या टोएंडला चेंडू लागला होता, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक होता, त्याच्या हातामध्ये चेंडू। आगली टीमचा उल्लेख केला, या सीझन मध्ये दोन पारितोषिक पटकावली आहेत, पहिली टूर्नामेंट शिलोत्राच्या मैदानावर, त्यात नंतर खोलंडाच्या मैदानावर। इनफील्डच्या वरून खेळायचा प्रयत्न होता, शतरक्षकाने थोडासा उशीर केलाय, कारण की आधीच जर प्रयत्न केला असता तरी ते झेल टिपण्याचा एक प्रयत्न यशस्वी ठरला असता। तर आपण पाहू शकतोय की धाव मिळते, हो चांगला बॉल, चांगला बॉल, सन्मान देण्यासाठी मजबूर केलं हर्षद ठाकरे, तिथे मिस फिल्डिंग करतोय, नतीजा बघावा लागते, दोन धावा मिळत आहे तिथे। तुषार आणि महेश जोडी पहिल्या षटकामध्ये संत सावधरीतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतायत, या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आपण पाहिलंय, चार धावसंख्या चार। विनोदचा उल्लेख केला, चांगला टप्प्यावर चेंडू हाताळतोय, रूम देत नाहीये, जागा देत नाही, यावेळेला स्लॉग सेट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने चेंडू पॉटीलांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय, मात्र पंच आपसमध्ये सहमत आहेत, इशारा येतोय दोन धावांचा, डिक्लेरेशन झोन आहे, आणि त्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्यामुळे मिळतील दोन धावा, आणि या दोन धावेडी धाव फलकामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय आपल्याला, सहा झाले ना, सहा धावा, पाच चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये, मोठा फटका आलेला नाहीये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची अपेक्षा असते, कारण की फील्डचं बंधन असते आणि त्याची संधी असते फलंदाजाला जास्त धावांची लयलूट करण्याची, आता त्या संधीला अजून साधता आलं नाहीये, कारण की विकेट टू विकेट लाईन टू लाईन गोलंदाजी करण्याचा प्रभाव आहे। पुन्हा एकदा पाहतोय आपण खडेखडे खेळायचा प्रयत्न होता, शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, शॉर्ट फाईन लेग होता, धाव मिळते एक सिंगल, सिंगल धाव फलकामध्ये बदल, षटकाचा आपण उल्लेख केला समाप्ती, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते, बिनबाद सात अशी स्थिती। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय संत सावत सुरुवात पाहायला मिळते नागली या टीमची, उर्वरित दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे रणनीती आखली जाईल नागली टीमच्या माध्यमातून, कशा प्रकारचा खेळ या दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते, घेऊया एक डीजे ब्रेक, त्यानंतर मैदानामध्ये पुन्हा एकदा येतोय। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आलेल्या खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं आणि उपस्थित असलेल्या आमच्या कक्षामध्ये मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। मॅच आपण पाहतोय हनुमान पायगाव अगेन्स्ट आईमाऊली नागले, या दोन टीमच्या मध्ये एक चांगला मुकाबला पाहायला मिळतोय, स्लोरवांचा वापर, पहिला चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळतंय, शक्तीपेक्षा युक्ती महान, राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय, याचा चर्चा आपण पाहू शकतोय, चेंडूला फिरवण्याची क्षमता ठेवते हा गोलंदाज रुपेश ठालकर, दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली स्टार्ट केले, यावेळेला पाहतो बीमर चेंडू हाताळलाय, स्क्वेअर लेग अंपायरने इशारा दिलाय की हा नो बॉल आहे, धावा मिळतील, नो बॉलचा इशारा आलाय, दोन प्लस वन म्हणजे तीन धावा, आणि त्यात नंतर मिळते एक संधी, सुवर्ण संधी, फ्रीटचा बॉल, आणि या फ्रीटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याची संधी मिळाली, संधी साधेल का महेश हा खेळाडू, जर इथे षटकार किंवा चौकार येतोय या संधीचं सोनं करतोय तर आकार मिळेल। पुन्हा एकदा पाहतोय आपण नो बॉलचा इशारा, म्हणजे दुसरा बीमर इथे फेकला गेलाय, अर्थातच इथे दोन बीमर
हाताळल्यानंतर करावं लागेल बदल, कारण की हा गोलंदाज या पूर्ण मॅच मध्ये आता मात्र गोलंदाजी करणार नाही. आपण पाहते या घडीला चर्चेचा विषय बनतोय. चर्चेचा विषय का बनलाय, कारण की इथे आपण पाहू शकतोय फ्री हिटचा इशारा मिळतोय, फ्री हिट कंटिन्यू असेल, कारण की दोन बीमर हाताळल्यानंतर गोलंदाज बॅन होतोय या मॅच मध्ये. त्याच्या जागेवर राहुलला बोलवलंय, राहुलवर विश्वास ठेवलाय, कारण की फेकला होता फक्त एकच बॉल रुपेशने. राहुलला 5 बॉल फेकायचे आहेत या दुसऱ्या ओव्हर मध्ये. धावफलकावर आहेत 12. इथे पाहतोय फ्रीडचा बॉल, शॉर्टअप लेन होता, पुलचा फटका खेळायचा होता लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक, मात्र इथे आपण पाहतोय धोक्याची घंटा वाजली होती, मात्र तुषार चतुर आहे. आणि इथे पाहतोय खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते, दोन धावा मिळत आहेत. तुषार आणि महेश ह्या दोन खेळाडूच्या मध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळत आहेत, चांगले संकेत मिळत आहेत आपल्या टीम साठी. ही जोडी जर मैदानामध्ये जमली तर मिडल ऑर्डर मध्ये या टीमकडे चांगले फलंदाज आहेत की या पार्टनरशिपला एका मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करतील. टीमकडे आपण बघितलं कुंदन सर काही खेळाडू सुद्धा आहे, तो खूप चांगला छोटा पॅकेट आहे, बडा धमाका नेहमीच करत असतो, या टीमसाठी योगदान देत असतोय. सोडून दिलाय चेंडू, अंपायरने आम्हाला इशारा दिलाय, हा वाईट चेंडू आहे, दिशाहीन गोलंदाजी. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय धावा येत आहेत, चिंतेचा विषय हनुमान पायगाव या टीम साठी. आणि ज्या प्रकारे आपण बघितलं तर धावसंख्या वाढतच जाताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा शडपलेन चेंडू होता, इथे काय घडलंय तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतोय फलंदाज निघाला होता धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. आणि इथे पाहतोय काय घडलंय तर इथे फलंदाज बाद नसेल, कारण की आपण पहिल्या बेल्स पडल्या होत्या, स्टंप हे काढायला पाहिजे होते, उखाडायला पाहिजे होते, विसरला गेला आपण पाहिला तर गोलंदाज. आणि त्यामुळे मी म्हणेन की मिळतंय ते म्हणजेच महेशला जीवनदान. वाईट चंडूचा इशारा जरूर मिळाला, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल. पुन्हा एकदा खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, जय हनुमान पायगाव संघ. या वेळेला आपण पाहतोय चिंतेत पाहायला मिळतोय. जवळजवळ आपण बघितलं तिसऱ्या दिवसामध्ये शेवटचा मॅच रंगला गेला होता सारजा अगेन्स्ट तांबडमा, आणि त्या मॅच मध्ये सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी झाली होती. यावेळेस पूल करायचं होता, मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक लॉंग चेसिंग करते, चेंडूची फेकी करते, मात्र इथे अडचणीमध्ये येऊ शकताय, तुषार कमी पडला जातोय आणि धावचीच्या स्वरूपात इथे बाद होताना पाळा मिळतो. आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवण्यामध्ये यश मिळतंय ते म्हणजे जयहनुमान पायगाव.
डिझे इथे आपण पाहू शकतो या घडीला पहिला विकेट मिळवलाय. पहिल्या विकेटचा जर उल्लेख केला तर तुषार हा खेळाडू बाद झालाय. तुषार चौधरी एक चांगला फलंदाज मात्र या वेळेला थोडासा दुर्दैवरित्या धावतीच्या स्वरूपात बाद झालाय. त्याच्यानंतर आपण पाहू शकतोय की कुंदन आलाय. चांगला टॅलेंटेड खेळाडू आहे हा. मात्र पुन्हा एकदा दिशेवर कंट्रोल नाही आहे या गोलंदाजाचं. आणि पाहिलं आपण तर वाईटच्या स्वरूपात धावसंख्येमध्ये भर पडते. 19 धावा धावफळकावर. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर. आता मात्र चांगला बॉल स्वतः कम बॅक करताना पाहायला मिळतोय. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न कुंदच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीलाइनच्या पलीकडे वन बाउन्स सीमारेखा पार आणि हा येतोय चौकार. 4 धावा. तर जर उल्लेख केला तर यानंतरचा होणारा मॅच सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे अगेन्स्ट आई गावदेवी पोमन. मी पोमनचा उल्लेख केला ना तर खेळाडू तर आलेले आहेत. यावेळेस मोठा एज आणि फलंदाज बाद होतोय. तुषार ज्यांनी चौकार लगावला होता मात्र इथे आपण पाहतो पाण्याची गरज आहे मैदानामध्ये आणि आम्हाला गरज आहे गाड्याची. प्लीज आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा अशी मी विनंती करतोय. खूप चांगलं व्यक्तिमत्व खूप सातत्याने आपण पाहिलं. एक ॲज अ प्लेअर म्हणून खेळत असतात आणि आपण पाहू शकतो मैदानाच्या बाहेर सुद्धा खूप चांगलं व्यक्तिमत्व. तर इथे आपण पाहू शकतो विकेटचं पतन झालं. धावसंख्या 10 फलकावर आहे 23 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र हेही षटक खूप लांब लचक षटक पाहायला मिळालं. किती चेंडू फेकावे लागले या षटकासाठी आपण पाहिले तर 12 चेंडूचं एक षटक म्हणजे जवळजवळ 2 ओव्हर फेकल्या गेल्या या दुसऱ्या षटकासाठी. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 23 धावा. अजून सुद्धा 12 चेंडूचा खेळ यायचा बाकी आहे. सरासरी चांगली मिळालेली आहे. येथे आपण पाहिलं 11.5 सरासरी आई माऊली नागली या टीमला. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं की 2 चांगले फलंदाज बाद केले गेले तुषार आणि कुंदन. एक चांगली ताबडतोब आणि रन मशीन आहेत हे दोन्ही खेळाडू आहेत. ते दोन्ही खेळाडू बाद केल्यानंतर आपण पाहू शकतोय की आता मात्र जबाबदारी असेल कुणालकडे. आणि त्याच नंतर आपण बघितलं की गोलंदाज हर्षद ठाकरे पहिला बॉल लेफ्ट आर्म गोलंदाज पाहायला मिळतोय. हर्षद टांगसिन डाऊन दी ट्रॅक सरळ बॅकच्या सहाय्याने फटका चांगला होता मात्र तितकं चांगलं शतरक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. बॅकअप होईपर्यंत आपण पाहतो की 2 धावा मिळत आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन खेळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दोन धावी धावसंख्येमध्ये बदल 25. नयनजी घरासिया यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळतंय. ॲज अ एक समालोचक म्हणून नेहमीच सातत्याने KCA मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू आपण पाहिला हर्षचा लेगच्या बाहेर जाणारा चेंडू होता. वाईट चेंडूचा इशारा मिळतोय. अंपायर रुपेश सराडे हा इशारा दिलाय. जरूर पाहायला मिळत आहेत एक्स्ट्रा धावा. या धावसंख्येवर जर लगाम लावायचं असतं तर हे टाळावं लागेल. यावेळेला खडेकडे खेळण्याचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक झालाय. तर डेड सर्कल मध्ये झेल सुटला जातोय. जीवनदान मिळतोय या खेळाडूला. मी म्हणजे आतापर्यंत 2 जीवनदान मिळालंय. खराब फेकी झाले खराब बॅकअप झाले. वेलकम बॅक नाईन घरासिया आणि वेलकम असेल ते म्हणजे पुरुषोत्तम जे. त्यात नंतर ग्रुप ग्राम पंचायत पोमनचे माजी उपसरपंच मंगेशजी गांगडा साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम मंगेशजी गांगडा. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या टुर्नामेंट मध्ये.
यावेळेस आपण पाहू शकतोय की कुठेतरी खराब प्रदर्शन होताना पाहायला मिळते. चहनमन पायगाव या टीमच्या माध्यमातून त्याचा फायदा मिळतोय आई मोगली नागल या टीमला. टॅक्सी धावती ट्रॅक मोठा एज आहे आणि विजय भोय हे खूप चांगले यष्टरक्षक आहेत, त्यांनी चांगले खेळाडू आहेत, त्यांनी पकडलाय छेल. फलंदाजचा बाद महेश जाधवचा खेळ समाप्त. पहाड़ मिलते एक खूब चांगल आयोजन चांगल नियोजन शिस्तबद्ध स्पर्धा. या वेळेला पाहतोय सरळ बॅटचा साईन उडवण्याचा प्रयत्न चेंडू इंडियर आणि चेंडू पार. सहा धावांचा येतोय षटकार. रस्ताना या मॅच मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. खूप चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा बदला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जिथे गणेश कासट पाहायला मिळतोय. मात्र थोडस आपण पाहतोय की चेंडूने हुलकावणी दिली होती मात्र बॅकअप केलंय रुपेशने. दोन धावे मिळत आहेत, धावसंख्येमध्ये बदल होत जरूर होते. 36 या षटकातील चेंडू टाकून झालेत आतापर्यंत आपण पाहिले. शेवटचा चेंडू यावेळेस पाहतोय. अपेक्षा होती यावेळेला वाईट चेंडूची मागून मिळणार नाही, करावं लागेल. ज्या परीने म्हटलं जाते जर देवाकडे मागून मिळाला असता तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक हे कधीच कमी पडू दिलं असतं. मात्र यावेळेला पाहतोय की मागून मिळणार नाही, मेहनत करावी लागेल आणि या मेहनत केली तर तुम्हाला फल मिळेल. मात्र चेंडू जाते डॉट डॉट चेंडूच्या सायने. षटकाची समाप्ती, धावसंख्या स्थिर, धाव फलकावर 36. स्प्रे घेऊन जा प्लीज, विनंती करतोय. बँडेज विजय भोये ह्यांना पाहतोय आपण. आज या स्पर्धेमध्ये मुख्य समालोचक आहेत. सातत्याने या सीझन मध्ये तिसरं वर्ष समालोचन करताना पाहायला मिळत आहेत. मात्र खूप चांगले प्लेयर आहेत, मात्र थोडस आपण पाहिलं तर इंजर्ड आहेत. मात्र आपण पाहू शकतो इंजर्ड असताना देखील आपल्या टीमचा हिस्सा आहेत आणि या घडीला गोलंदाजी मार्क वर त्यांना पाळा मिळत आहेत. पायगाव टीम साठी आपण पाहिलं तर खास करून पायगाववरून शुभेच्छा आलेल्या आहेत. रॉयल ग्रुप कट्टा यांच्याकडून या मॅच साठी शुभेच्छा आलेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय. आणि खास करून पायगावचा उल्लेख केला तर विजय भोई सुद्धा इलेक्शन मध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी शुभेच्छा जरूर येत आहेत. पहिला बॉल तेच तर्रार होता, इनसाइड आउट चा फटका. शतरक्षक आहे, शतरक्षक कमी पडतोय. चेंडू वेगाने बाउंड्रीच्या दिशेने, मात्र आपण पाहू शकतोय चेंडूला फील केलं जात आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय की चांगली रन बिटवीन द विकेट, मात्र दुसऱ्या बाजूने कमी पडला आणि चांगला बॅकअप केलं जाते विजयच्या माध्यमातून आणि फलंदाज धावजीच्या स्वरूपात बाद धक्का दिला जातोय नागली या टीमला. तर नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये त्याला पाहायला मिळतोय आपल्याला.
यज्ञेश होतोय मैदानाच्या मध्ये. सूरज आणि यज्ञेश ही जोडी. उर्वरित राहणारी चेंडू आता मात्र शिल्लक आहेत ते म्हणजे पाच. विजयचा पुढचा बॉल ओर द विकेट. ज्यावेळी सडव्या बॅटचा वापर जरूर केला होता व्यवस्थित बॅट मध्ये आलेला नाही. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गणेश कासाड येतोय पाहतोय. ज्याच्या माध्यमातून खूप चांगली प्रयत्न केला होता मात्र आपण बघतोय त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही. मात्र दोन धावा इथे घेतल्या जातात. दोन धाव वाजू शकत नाहीये तिथे. धावसंख्येचा आकार मात्र वाढत जाताना पाहायला मिळतोय. धाव फलकावर आहेत. 40 धावा पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस तेच तरार जरूर होता मात्र लेग स्टंपच्या बाहेरही होता. व्हाईट चेंडूचा इशारा येतोय. विजय भोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयहनुमान पायगाव या टीमचा एक प्रमुख खेळाडू म्हणून रुक्मे एक्का ज्याच्याकडे बघितलं जात आहे. ऍज अ बॅट्समॅन एक ताबडतोब फलंदाज पाहतोय. त्यानंतर गोलंदाज आणि एक परिपक्व खेळाडू आहे. यावेळेला पाहतोय आडव्या बॅटचा वापर. चेंडू हवाई सफर मात्र पाहतोय हा सफर फसला जातोय. फलंदाज बाद सूरज चा खेळ खेळलास डगावतला रवाना व्हावं लागते कारण की चांगला झेल टिपला गेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शत्रक्षकाने आणि महत्वपूर्ण धक्का. डीजे बिंद्या सध्या रजेवर आहेत. तर आपण पाहू शकतोय आपण या गडीला की मैदानाच्या मध्ये काय घडलंय. तर 40-41 या धावसंख्येवर आपण पाहू शकतोय आणखीन एक विकेट गमावला गेलाय. सरासरी आपण पाहिली तर चांगली मिळालेली आहे. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा आपण पाहिले तर 3. हा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. दिशाहीन आहे. गती चांगली आहे मात्र दिशा तुमची खराब असेल तर गतीचा काही उपयोग नाहीये असं म्हटलं जात आहे आणि तेच पाहायला मिळतंय इथे. ह्याकडे या गोलंदाजाकडे आपण पाहिले विजयकडे गती चांगली आहे मात्र दिशेवर थोडंसं नियंत्रण ठेवण्यामध्ये कमी पडलाय. पुलचा फटका होता शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षकाला. आता यावेळेस चेंडू पकडण्याची संधी मात्र मिळाली कारण की हा थोडासा झेल सुद्धा निर्माण झाला होता. मात्र हा झेल कदाचित टिपण्यासाठी तयारीत राहावं लागलं असतं मात्र तो झेल टिपता आला नाहीये. मात्र धाव मिळाली एक. एकदा पुलचा फटका खेळला डिप्स क्रिकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळाली दुसऱ्याचा प्रयत्न असेल का. हा ना मात्र फेकी चांगले चांगला बॅकअप आहे. यष्टच्या मागे हर्ष ठाकरे आहे आणि इथे एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न मात्र होणार नाहीये. धावसंख्येकडे आपण लक्ष केंद्रित करूया. चौथ्या षटकामध्ये एकोणत्या धाव फलकावर धावा किती पाहायला मिळतात आपल्याला तर 44 धावा चेंडू टाकून जाईल त्या षटकातील. तर नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय दोन कॅप्टन्स आपण यायचे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे आणि आई गाव देवी पोमन टीमचे कॅप्टन लगेचच या टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत लगेचच ह्या मॅचचा या इनिंग मध्ये. सिद्धिविनायक बेलकडी टीमचे कर्णधार विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि चांगल्या चेंडूच्या साईडने षटकाची समाप्ती. 4 षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. धावसंख्या 10 फलकावर पाहतोय. 44 धावा आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष 11 सरासरीने बनवल्या 44 धावा आणि आता मात्र 45 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे सज्ज होतील आम्हाला तो न संघ नायक. हॅलो हॅलो चला सिद्धिविनायक. हॅलो हॅलो चला सिद्धिविनायक बेलकडी टीमचे कर्णधार आणि त्याचनंतर गावदेवी पोमन टीमचे कर्णधार आपण यायचं टॉस करण्यासाठी आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. तर आदरणीय सन्माननीय फक्त टॉस उडवाय. तर टॉस करण्यासाठी ग्रुप ग्राम पंचायत पोमनचे उपसरपंच आपल्याला पाहायला मिळतात. मंगेजी गांगडा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेतोय. चला कॅप्टन अतुल ते कॅप्टन हितेश. तर मंगेजी गांगडा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सिद्धिविनायक बेलकडे अगेन्स्ट गावदेवी पोमन असा टॉस. उपसरपंच आपण माजी उपसरपंच पोमनचे पण पहिले मंगेश जी गांगडा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉसला धन्यवाद. आपण स्थानपण मंगेश जी गांगडा साहेब टॉस जिंकलाय आणि एक महत्वपूर्ण गोष्ट आपण राहिली तर जो टॉस जिंकल त्या टीमसाठी आपण पाहू शकतोय हा थंडा आहे. म्हणजे ही कोल्ड्रिंकची बॉटल जी स्पॉन्सर्स केली आहे बारकोची महाली सातवली टीमचे कोच आहे त्यांच्या माध्यमातून ही बॉटल आहे थंड्याची बॉटल जी स्पॉन्सर केली. जो संघ टॉस जिंकतोय त्या संघासाठी ही कोल्ड्रिंकची बॉटल स्पॉन्सर केलेली आहे बारकोजी माल यांच्या माध्यमातून. तर टॉस जिंकलाय काय घेणार प्रथमता
या मॅच मध्ये? शतरक्षण. शतरक्षण घेण्याचं कारण, तुमच्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे विचारणार नाही, मात्र ज्या प्रकारे सिद्धिविनायक बेलकडी संघासमोर कितव्यांदा खेळताय तुम्ही? पहिल्यांदाच. पहिल्यांदा खेळतात या गेम, या संघासमोर खेळत असताना काय तुमचा गेम प्लॅन असेल? काय नाही, मात्र या वेळेलाच आपण पाहतोय की पहिला मॅच खेळत असताना तुम्ही सिद्धिविनायक बेलकडी संघासमोर त्यांना पराभवाच्या छायेचा पाठवण्याचा प्रयत्न करणार का? हो. धन्यवाद, शुभेच्छा देतोय. तर जाऊया आपण सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलगडीचे कर्णधार आहेत इथे. टॉस आपण हरला आहे, टॉस जिंकला असता तर काय घेतला असता? बॅटिंगच घेतले. मनासारखं झालं इथे, मात्र आपण पाहतो कोणते असे फलंदाज असतील की ते तुमच्या टीमला खूप चांगली बॅटिंग करून देतील? अक्षय आहे, रोशन आहे, रोशन कांबळी आहे, महेंद्र कोल्हा आहे. तर आपण पाहू शकतो इथे की हे जे बॅट्समन असतील त्यात नंतर आपण पाहिलं की हा मॅच जिंकण्याचा तुमचा सुद्धा इरादा असेल, मात्र या मॅच साठी तुमची तयारी किती होती? भरपूर आहे. शुभेच्छा देतोय, बेस्ट ऑफ लक तर या मॅच साठी. तर टॉस बॉक्स मध्ये न्यूज अशी मिळते की हा मॅच जिंकलाय गावदेवी पोमन या टीमने आणि डिसाइड केलंय ते म्हणजे बोल्ड फर्स्ट आणि बॅटिंग साठी तयारीत राहायचंय ते म्हणजेच सिद्धिविनायक बेलकडी या टीमने. तर हा मॅच ऑन होणार आहे मैदानाच्या मध्ये, मात्र चेसिंग करायचं आहे 45 धावा त्या म्हणजे चहरमन पायगाव या टीमला. मात्र 45 धावा कशा परीने कंप्लीट केल्या जातील मैदानाच्या मध्ये हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. मित्र कुठेही जाऊ नका, आमच्याशी जोडले जा, कारण की ज्या प्रकारे आपण पाहतोय क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2022 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय, सातत्याने आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसामध्ये सुद्धा एक संघ या स्पर्धेच्या अंतिम 6 मध्ये जरूर प्रवेश करताना पाहायला मिळेल. मात्र कोणता संघ असेल हे सुद्धा आपल्याला थोड्याच कालावधी म्हणजे संध्याकाळचा कालावधी तो असेल आणि त्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. मात्र मिस करू नका ही स्पर्धा, घेतो छोटासा ब्रेक, ब्रेक मध्ये जातो, त्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय. तर पाहू शकतो आपण यावेळेस क्या बात आहे, प्रभाकरजी दिवा साहेबांचं सुद्धा आगमन होत आहे. वेलकम डॅशिंग पर्सनॅलिटी, नेहमी सल्लागार पाहायला मिळतात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आणि त्यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळत आहे. विकासजी वायडा आपल्याला पाहायला मिळतात, कार्याध्यक्ष वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर विकेटची दाट शक्यता होती, ती मात्र शक्यता पूर्ण केला आणि गणेश कासाट ज्याचा आपण उल्लेख केला, तर या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिलं एकमेक अर्धशतक पटकावण्याचा पराक्रम करणारा खेळाडू तो 0 या धावसंख्येवर बाद झालाय. तर आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान असलेले खास करून KCA कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण उल्लेख केला तर खूप त्यांचा बोलबाला राहतो तो म्हणजे ऍज अ समालोचक, आणि जे समालोचक आम्हाला जॉईंट आहेत आमच्या जोडीने आमच्या अतिथी कक्षामध्ये, प्लीज विनंती करतो त्यांना मी, नयनजी गारसिया प्लीज जॉईंट अस आणि या स्पर्धेचं धावतं समालोचन करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. येस, थँक्यू. तू बघू शकता वसई तालुका आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सामने. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, चेंडू जाईल का, हवाई सफर केला जातोय. येस, नक्कीच पंच डिसिजन देतील. चेंडू सीमा रेषा पार, षटकार, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाने पूर्णपणे तो टप्पा ओळखला, कुठल्याही प्रकारची चूक केली नाही, एलिव्हेशन प्रॉपर होताना पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर तुम्ही बघू शकता सीमारेषा पार चेंडूला पाठवलं जाते. 6 धावेने अकाउंट ओपन केलं जातंय, दाफळकर 6 धावा पाहायला मिळतात. खराब चेंडू आणि पुरेपूर समाचार घेतला जातो यावेळेस फलंदाजाच्या माध्यमातून. राहुल गणेश जरी शून्यावर बाद झाला असला तरी माझ्याकडे क्षमता आहे, मला इन 11 मध्ये का मोजलं जातं याचं उत्तर देण्याचं काम केलं गेलं यावेळेस राहुल याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज, यावेळेस पुन्हा एकदा आखुटप्याचा चेंडू, पुल केलाय तेवढाच पॉवरफुल होईल का, मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय, पंचांचा इशारा येतोय, घोषांकित क्षेत्र, 2 धावा. यस, चेंडू पुरवायचा आहे, 2 धावेने धाव फलक थोडस वेगाने पुढे सरसावतोय तो म्हणजे 8 या धावसंख्येवर. नक्की तुम्ही बघू शकता जे फटका चांगला होता, यावेळेस आखुटप्याचा चेंडू होता, खराब चेंडू होता, पुरेपूर समाचार घ्यायचा प्रयत्न देखील केला होता फलंदाजाने, मात्र डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी उपलब्ध होता, 2 धाव मिळत आहेत, 8 या धावा धाव फटक्या लागल्या जात आहेत. राहुल एक चांगली फलंदाजी करतोय, बॅक टू बॅक शॉर्ट ऑफ लेन चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला जातोय. पॉवर प्लेचं बंधन, पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर मोठे फटके मारण्याची मुभा
याचा पुन्हा एकदा चांगला चेंडू होता मात्र एलिव्हेशन प्रॉपर पाहायला मिळत नाही. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय डीप मिडकट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, रनआउटची संधी निर्माण होईल का? मात्र नाही, स्वतःच्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला जातोय. आणखी या दोन धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाते ती म्हणजे 10 या धावसंख्येवर. चांगलं आयोजन नियोजन बिरसा मुंडा सातोली संघाच्या माध्यमातून आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं गेलंय. बाबू महाली यांनी टीम सर्व जे सदस्य संघ आहेत त्यांच्या माध्यमातून एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं जाते. आदिवासी समाजातील सर्व खेळाडूंना लाईव्ह इव्हेंट डीबीएनच्या माध्यमातून, नारंगी येथे देखील चांगली लाईव्ह त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. क्लिअरिटी इज क्वालिटी, आणि ती क्वालिटी काय आहे ती यावेळेस आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या बघू शकता, 4 चेंडू टाकून झाले, 10 धावा धाव फटका लागलेल्या आहेत. चांगली फलंदाजी राहुल याच्या माध्यमातून. आणखी एक शॉर्ट पिच चेंडू, मात्र बॉल आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाही. चेंडू पडल्यानंतर यावेळेस थोड्याच्या खालच्या रिजन मध्ये राहतो, बॉल आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क होत नाही. डॉट चेंडू येतोय, पहिला डॉट चेंडू यावेळेस गोलंदाज तुषार याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 5 चेंडू 10 धावा, 45 धावाचं लक्ष ठेवलं गेलंय. आणि 45 धावाचा पाठलाग करत असताना धावफलका धावा बघू शकता, बिन एक चेंडूच्या एक गडीच्या मोबाईल 10 धावा. यावेळेस आणखी एक सुरेख चेंडू, अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, आणखी एक अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न होता. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत. पहिले 4 चेंडू बघितले तर खराब परिस्थितीमध्ये हाताळले होते गोलंदाज तुषार याने, मात्र चांगलं कमबॅक म्हणता येईल. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव, एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा, एक गडीच्या मोबदल्यात 10 धावा धावफलका लागल्या जात आहेत. 45 धावेचं लक्ष ठेवलं गेलं, आता मात्र 18 चेंडू आणि 35 धावेचं लक्ष असेल. चेंडू आणि 35 धावेची गरज. चांगलं एलिव्हेशन बनवलं होतं राहुल याने, मोठे फटके खेचले होते. मात्र एक चेंडू सीमारेषे पार गेला, मात्र दुसरा डिक्लेरेशन झोन मध्ये गेला होता. दुहेरी धाव मिळाली होती, एकंदरीत 10 धावा एका ओव्हर्स मध्ये पाहायला मिळतात. बघा नवीन गोलंदाज कोणाच्या खांद्यावर ही धुरा दिली जाईल. आईमाऊली नागले संघ आणि तुषार एक चांगली फलंदाजी असोसिएशन मध्ये, कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये एक अष्टपैलू खेळाडू तुषार याची वर्णी लागली जाते. पहिले 4 चेंडू खराब हाताळले, मात्र चांगले 2 चेंडू चांगला कमबॅक केला गेला त्याच्या माध्यमातून. यज्ञेश येतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हवेत चेंडू, मिस टाइम फटका, तुषार येतोय झेल खाली. काय घडतंय तर इकडे झेल सुटला जातोय, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळतोय आणि यस चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार चौकार येतोय. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. संधी निर्माण केली होती गोलंदाजाने, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं आणि क्षेत्ररक्षक तुषार याला अति घाई संकटात नाही आणि अति घाई पुढे नेऊन वुमन संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे सिद्धिनायक बेलकडी संघाला. एक धाव ऍड केली जाते धावफलकावर, धावफलक थोडस पुढे सरसावतोय तो म्हणजे 15 या धावसंख्येवर. दोन चेंडू हाताळलेत, पहिला चेंडू चौकार, तदनंतर एकेरी धाव संधी निर्माण केली होती यावेळेस जेशा गोलंदाजाने. मात्र दोन क्षेत्ररक्षक होते, झेल देखील सुटला गेला आणि चौकार देखील बहाल केला गेला त्यांच्या माध्यमातून. आईमाऊली नागले संघ गोलंदाजी खराब झाली होती, मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पायगावची खराब गोलंदाजी झाली होती, नो व्हाइट्स भरपूर प्रमाणात पाहायला मिळाले होते आपल्याला. यावेळेस ओव्हर पिच चेंडू हवेत, षटकाची समाप्ती होते. दोन षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान पायगाव संघाची धावसंख्या धावफळका तुम्ही बघू शकता, 17 धावा धावफळक्या लागले जात आहेत. म्हणजे नक्कीच जयश एक पद म्हणा गेलं, पहिल्या षटकामध्ये जरी 10 धावा आले ना
तरी दुसरं षटक चांगलं हाताळलं. पहिले चेंडू चौकारता नंतर एकेरी धाव त्यानंतर दुहेरी धाव आणि तिसरे चेंडू सलग डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळणे आणि त्या तीन चेंडू मध्ये एक विकेट देखील आला होता. काय म्हणशे त्या गोलंदाजी बद्दल? शत्रक्षकाची साथ मिळणं गरजेची होती आणि शत्रक्षकाने जे चांगलं शत्ररक्षण केलं आणि त्यामुळे त्याला फायदा मिळाला आणि खूप चांगली काबिले तारीफ गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. सूरज येतोय नवीन गोलंदाज. यावेळेस त्रिफळ उद्ध्वस्त, फर्निचर बिखळवलं जाते, आणखी एक गडीचं पतन होते. विजय सारखा मोठा फलंदाज यावेळेस तंबूच्या आसऱ्यामध्ये. ज्या फलंदाजावर जिम्मेदारी होती ना जयेश, तोच फलंदाज यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त केला जाते त्या फलंदाजाच्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, पहिल्या चेंडूवर पहिला विकेट सूरजच्या माध्यमातून. यस जयेश, ह्या खेळाडूकडून खूप अपेक्षा होत्या कारण की हा खेळाडू जेव्हा चालतो ना तेव्हा पायगाव संघ नेहमीच अव्वल कामगिरी करत असते. यावेळेला या मॅच मध्ये तो बाद झाल्यानंतर गणेश सुद्धा बाद झाला, कुठेतरी आता मात्र थोडासा चिंतेचा विषय बनलाय कारण की जे टॉप ऑर्डरचे फलंदाज होते अपेक्षित कामगिरी झालेली नाहीये. अजून सुद्धा या टीमकडे आपण जवळजवळ बघितलं तर आणखीन एक फलंदाज म्हणजेच विनोद सारखा खेळाडू आहे, तर विनोदकडे अपेक्षा आहेत. तो चालेल तर मॅच घेऊन जाईल, मात्र तो अजून सुद्धा मैदानाच्या मध्ये यायचा बाकी आहे. 11-28 असं समीकरण पाहायला मिळत आहे. गेम चेंजर बनावं लागेल एका खेळाडूला, तर तो खेळाडू कोण बनतोय या मॅच मध्ये आणि गेम चेंज करेल. प्रकाश न्यू बॅटर, स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. आखू टप्प्याचा चेंडू, एलिव्हेशन पाहायला मिळणार नाही, मात्र फाईन लेग रिझन मध्ये जे चेंडू जातोय, लॉंग लेग रिझन मधून क्षेत्रक्ष येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी या दोन धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावा सहज रीतीने पळून काढल्या जात आहेत. दोन धावेने धावफलक तुम्ही बघू शकता, धावफलका पोहोचलं जातंय ते म्हणजे 19 या धावसंख्येवर. आता 10 चेंडू आणि 26 धावेची गरज. 10 चेंडू 26 धावा, कुठेतरी रोखावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि जर हा सामना जिंकायचा असेल पायगाव संघाला तर आसमानी टोले नक्कीच मारावे लागतील. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू, शरीर भेदक मारा केला होता यावेळेस शरीरावर चेंडू. येस, पंचाचा इशारा होते, लेग्स बायच्या स्वरूपात एकेरी धाव ऍड केली जाते एक्स्ट्राच्या स्वरूपात. एकेरी धावीने धावफलक 20 या धावसंख्येवर पाहायला मिळते. नाही ते इथे एकच पाहायला मिळते की झटपट विकेट गेल्यानंतर प्रत्येक फलंदाज आता काय करतोय की प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय. लाईफ लाईन विसरलाय, सिंगल डबल चालू ठेवलं तर मात्र पुढे जाण्याची संधी मिळते, आता त्या धावा येत नाहीत. इथे क्रिकेट आहे, जर तरला महत्व नसतं जयेश. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रकरण पाहायला मिळाला, त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी, अक्युरेट टप्पा, चांगली लाईन लेंथने गोलंदाजी करतोय यावेळेस गोलंदाज सूरज. येस जयेश, क्या बात है, लाजवाब तारीफ करावी तितकी कमी कारण की या गोलंदाजाने आतापर्यंत जे गोलंदाजी हाताळले चांगले बॅट्समन आपण बघितले. तर जिथे विजय त्यानंतर आपण पाहिलं की हाही खेळाडू बाद केला गेला आणि त्यामुळे आपण पाहू शकतोय ना जेव्हा गोलंदाज लय येतो ना, गोलंदाज लय मध्ये येतो ना तेव्हा फलंदाज वाई मध्ये येतोय हे त्याचं चित्र पाहायला मिळालं. परतावं लागलं खेळाडूला. आता मात्र आपण पाहिलं की समीकरण कसं असेल की येणारे चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. म्हणजेच नाही आता या षटकातील उर्वरित 2 चेंडू आहेत ना, त्या 2 चेंडूवर जर 1-2 मोठे फटके आले नाही तर शेवटच्या षटकामध्ये कठीण स्थितीमध्ये जाईल जय हनुमान पायगाव हा संघ. नक्कीच हे 2 चेंडू निश्चित करतील की संघाचं इक्विशन काय असेल, कारण की आता मध्ये बघू शकता सूरजची चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर विकेट घेतला, त्यानंतर दुहेरी धाव आली, तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव पाहायला मिळाली आणि चौथ्या चेंडूवर देखील त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला. म्हणजे चांगल्या इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळतोय असं गोलंदाज सूरज. आणि सूरज इकडे चमकण्यासारखं काम केलं जाते स्वतःच्या संघासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस लॉफ्ट केला जातोय, मात्र क्षेत्ररक्षक तैनात तुषार कुंदन येतोय तिकडे, चांगला झेल टिपला जातोय. आणखी एक विकेट तंबूच्या आसऱ्यामध्ये, तू चल मी आया असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत. आता मात्र इथे एक दिसून आले की जो खेळाडूकडून अपेक्षा होती विनोद की हा एक असा फलंदाज होता की तो आपल्या टीमला इथून पुढे घेऊन जाण्याची क्षमता ठेवत होता,
तो ही बाद झाल्यानंतर आता मात्र आपण पाहू शकतोय की खूप कठीण झालंय। मात्र मैदानामध्ये येते हर्षद ठाकरे। हर्षद ठाकरेचा आपण खेळ पाहिलाय तर खूप चांगला खेळ आहे, चांगला अटॅकिंग प्लेयर आहे। मात्र सध्या चिंतेचा विषय आहे तो त्याचा फॉर्म, आणि तो फॉर्म मध्ये नसल्यामुळे आपण पाहू शकतो कुठेतरी थोडासा उशिराने मैदानाच्या मध्ये येतोय। मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहे 7-7 मध्ये 25 आणि वेळ कमी आहे, चेंडू कमी आहे, जे काय करायचं याच घडीला करायचं आहे। आर या पार करो या मरो अशा स्थितीमध्ये जयवंत पायगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच असं म्हणतात की सक्सेस डिपेंड्स ऑन युअर एफर्ट, यश हे तुमच्या प्रयत्नावर अवलंबून असते। मात्र इकडे प्रयत्न आणि संघर्ष देखील करताना पाहायला मिळते पायगाव संघ। यावेळेस एज लागली जाते, फाइनल रिजन मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू येतोय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, थोडासा मिसफील्ड होतोय, फ्लंबल होतोय। तत्पूर्वी या दोन धावा सहजरीतीने पूर्ण केल्या जातात। दोन धावीने धाव फलक वेगाने पुढे सरसावतोय, तो म्हणजे 22 धावसंख्येवर। नक्कीच ऑन हॅट्रिक होता गोलंदाज, मात्र हॅट्रिक पूर्ण करता आली नाही सूरज या गोलंदाजाला। मात्र ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली, कारण की पहिल्या चेंडूवर विकेट, तदनंतर चौथ्या चेंडूवर आणि पाचव्या चेंडूवर विकेट, ते देखील दोन विकेट त्रिफळा उद्ध्वस्त केले आणि एक विकेट झेलच्या रूपाने पाहायला मिळाला। दोन धावा धाव फलकाला वेग देतोय, ते म्हणजे 22 या धावसंख्येवर। 45 धावेचं लक्ष आहे आता, मात्र 6 चेंडू आणि 23 धावेच गरज। 6-23 समीकरण कठीण दिसतंय कागदोपत्री, तरी पण आपण पाहू शकतो की पहिले दोन चेंडू असतील ना, नाही ते खूप महत्वाचे असतील। पहिल्या दोन चेंडूमध्ये दोन मोठे फटके येत आहेत, मॅच मध्ये मोठ्या प्रमाणात कमबॅक केला जाऊ शकेल, कमबॅक करावाच लागेल, कारण की गरज आहे संघाला 6 चेंडू आणि 23 धावेची। बघा गोलंदाजीची धुरा कोणाच्या खांद्यावर दिली जाते। तर नाही ना, आणखीन काही मान्यवरांचं इथे आगमन होताना पाहायला मिळतंय दुपारच्या 17 मध्ये। हार्दिक असं स्वागत असेल जे दुपारच्या 17 मध्ये या स्पर्धेला मान्यवर जोडताना पाहायला मिळत आहेत, त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय। येस, आपलं देखील वेलकम असेल सर, व्यासपीठात आपण स्थानापन्न झालेत। आयोजकांच्या वशीने आपल्या असं हार्दिक असं वेलकम करतो। वळे मैदानाच्या आतमध्ये शेवटचा षटक, 6 चेंडू आणि 23 धावेची गरज। कुणाल याचा पहिला चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता, मात्र ऑफसाइड यॉर्कर हा गोलंदाज हाताळला होता चेंडू, सुरेख चेंडू होता, डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळाला। 5 चेंडू आणि 23 धावेची गरज, म्हणजे जेश पळणारा प्रत्येक डॉट चेंडू हा दडपण निर्माण करेल पायगाव संघासाठी। येस, तीच पाहायला मिळाले, फ्रेशर वाढतंय। हर्षद प्रयत्न करतोय, बॅट मध्ये चेंडू येत नाहीये, फक्त मिळते एक धाव। आता मात्र समीकरण बदलतंय, 4-22, म्हणजे प्रत्येकी बॉल मध्ये एखादा मोठा फटका खेळणं अनिवार्य झालंय। जरी ते मोठा फटका येत नाही तर तुम्ही इथून मॅच मधून बाहेर जात आहे हे चित्र दर्शवेल। आता मात्र या खेळाडूला करावं लागेल या मॅच मध्ये जर राहायचं असेल तर। प्रकाश ट्रॅकिंग एंडला, यावेळेस हवेत चेंडू, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक विकेट किपर येतोय आणि इकडे चांगला झेल टिपला जातोय। आणखी एक मोहरा तंबूच्या आसऱ्यामध्ये, हे प्रेशर आहे जयेश, प्रेशर मध्ये कोण निखरत कोण बिखरत। आणि बॅक टू बॅक विकेट देखील पाहायला मिळतात इकडे, पूर्णपणे दडपण मध्ये संघ पाहायला मिळतोय, तो म्हणजे जय हनुमान पायगाव संघ। त्याचं कारण असं जयेश की सलामीला आलेले सर्व फलंदाज, मातब्बर फलंदाज सस्त्यावर बाद होताना पाहायला मिळाले। एकंदरीत तुम्ही विकेट बघितले तर जय हनुमान पायगाव संघाचे 6 विकेट, 6 विकेट तंबूच्या आसरामध्ये पाहायला मिळतात। 3 चेंडू आणि 22 धावेची गरज। कार्पेचरने फटका खेळला जातोय, मिस फील्ड होतोय, डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, एकच धाव मिळते। नक्कीच कुठेतरी बॉडी लँग्वेज तुम्ही बघू शकता, फक्त औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणायला हरकत नाहीये जयेश। 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील, 2 चेंडू मध्ये धावेची गरज असेल ती म्हणजे 21 धावा, 2 चेंडू 21 धावा। चांगले गोलंदाज, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, ते म्हणजे आईमाऊली नागले संघाच्या माध्यमातून। सर एक चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, कुंदन चेंडूला उचलतोय, फेकी करेल, एकच धाव। पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये दिसतोय हा संघ येस जयेश। नाही ना, आपण पाहिलं की सुरुवात कुठेतरी खराब झाली आणि त्याचा जे सुरुवातीचं उदाहरण आपण बघितलं ते कायम ठेवलं गेलंय।
गोलंदाजाने संधी दिली नाही कोणत्याच प्रकारची, प्रयत्न केलाय असे फटके आता मात्र येऊन फायदा नाहीये, कारण की ज्या प्रकारे यायचे होते तेव्हा आले नाही, तर मात्र या वेळेला आपण पाहतो या फटक्याने फक्त अंतर धावांचं कमी होईल, बाकी काही कमी नाही होणार। तर या मॅचला मात्र जिंकतोय आपण, पाहिलं तर संघ आई माऊली नागले खूप चांगलं प्रदर्शन राहिलं, चांगली बॅटिंग करताना पाळावर चांगला धावा 44 धावा धावफलकावर जमा करत असताना, आणि त्यानंतर त्या धावांना कशा प्रकारे डिफेंड करायचं आहे ते थोडंसं त्यांना माहिती होतं आणि तेच त्यांनी केलं आहे। आणि हा मॅच जवळजवळ आपण पाहिलं तर आपल्या टीमसाठी, तर जवळजवळ आपण पाहिलं की 18 धावेने हा धावफळक जिंकताना पाहायला मिळतंय आणि खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स राहिला। तर जाऊया या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे, आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला जातोय हे सुद्धा आम्हाला पाहायला मिळेल। किती तर अष्टपैलू कामगिरी ज्याने या मॅच मध्ये केलंय।